या प्रवासामध्ये अनेक वेळा आपण उपहास पचवलाय, अनेक वेळा आपण अन्याय पचवलाय, अनेक प्रकारचे विष हे देखील आपण पचवलाय। भारतीय जनता पक्षाचा मोठा होण्याचा सगळ्यात मोठा मार्ग कुठला आहे, आपला मंत्र कुठला आहे? आपला मंत्र आहे पण महाविजयाकरता एक कडू औषध जरी घ्यायची आपल्याला आवश्यकता पडली तरी ते घेण्याची तयारी आपल्याला दाखवायची आहे। आणि मला विश्वास आहे नेहमी विचार जो करायचा असतो तो दूरचा करायचा असतो आणि दूरचा विचार करायचा असेल तर संयम आणि विश्वास हा आवश्यक आहे। खरं म्हणजे आज जेव्हा आपण सगळे एकत्रित भेटतो त्यावेळी आपल्या नव्या सरकारला एक वर्ष झालेलं आहे आणि ही वर्षपूर्ती होता होता बावनकुळे साहेबांनी सांगितलं तसं संपर्क से समर्थन तक हा आपला कार्यक्रम यशस्वी होऊन आपल्या सरकारमध्ये एक नवीन सहकारी देखील आपल्याला मिळालाय। आणि साहजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये याबद्दल आनंदही आहे, कुतूहलही आहे, प्रश्नही आहेत, अशा अनेक भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपल्या पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा जर इतिहासामध्ये आपण बघितला तर हा प्रवास हा विरोधापासून सुरू झाला, तो उपहासापर्यंत पोचला आणि त्यानंतर तो सर्व मान्यतेकडे गेला, अशा प्रकारचा प्रवास आपण भारतीय जनता पक्षाचा पाहिलाय। ज्या पक्षाला केवळ दोन सदस्य निवडून आले म्हणून चिडवलं गेलं की पर्याय पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन, अशा प्रकारचा ज्यांचा उपहास केला गेला त्याच पक्षाने 2 पासून 302 पर्यंत जी मजल मारली ती आपण सगळ्यांनी बघितली। आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष, सर्वाधिक ज्या पक्षाची सदस्यता आहे असा पक्ष म्हणून विकसित झालेला भारतीय जनता पक्ष देखील आपण बघितला। आणि म्हणून जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा जो आपला प्रवास आहे या प्रवासामध्ये अनेक वेळा आपण उपहास पचवलाय, अनेक वेळा आपण अन्याय पचवलाय, अनेक प्रकारचे विष हे देखील आपण पचवलाय। आणि आवश्यकता जेव्हा पडली तेव्हा 1977 साली आपल्या अख्ख्या जनसंघाचं अस्तित्व हे आपण जनता पार्टीमध्ये विलीन केलं आणि त्या ठिकाणी सर्वाधिक खासदार निवडून आल्यानंतर देखील माननीय मोरारजी भाईंना देशाचं पंतप्रधान बनवण्याचं काम हे आपल्या नेतृत्वामध्ये किंवा आपल्या पाठिंब्यामुळे त्यावेळी आपण केलं। आणि ज्यावेळी जनता पक्ष फुटला त्यावेळी पुन्हा नव्याने भारतीय जनता पार्टी स्थापन करून आणि तीच शक्ती आपण संघटित करण्याचं काम केलं। हे सगळं आपण का करू शकलो, एकाच कारणाने आपण करू शकलो, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संयम होता, आपल्या नेतृत्वावर विश्वास होता। आणि संयम आणि विश्वास या दोन गोष्टींच्या शिदोरीवर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ही उभी राहिली आणि आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो। अनेक प्रकारचे संक्रमणाची अवस्था आपण बघितली, कधीतरी आपल्याला देशाकरता मेहबूबा मुफ्तींसोबत देखील जावं लागलं। काही लोकांनी टीका केली पण त्यावेळेची ती आवश्यकता होती। याचं कारण संपूर्ण विश्वामध्ये ज्यावेळेस पाकिस्तान हे सांगत होता
की काश्मीरमध्ये लोकशाही नाही, इथे लोकशाहीची प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही, त्यावेळी काश्मीरमध्ये आपण निवडणुकाही घेऊन दाखवल्या, फ्री अँड फेअर इलेक्शन देखील घेऊन दाखवले आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन होऊ शकतं हे देखील दाखवलं आणि आवश्यकता संपली त्यावेळी त्या सरकारला लात मारून बाहेर देखील येण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. कारण आपल्या समोर एकच उद्दिष्ट होतं की काश्मीरचा 370 कलम आपल्याला हटवायचा आहे आणि काश्मीरला पूर्णपणे अखंडित भारताचा भाग आपल्याला करायचा आहे आणि म्हणून त्यावेळची स्ट्रॅटेजी आपण स्वीकारली. पण अंतिम ध्येय काय होतं? अंतिम ध्येय होतं 370 कलम हटवून काश्मीर पूर्णपणे भारताचा भाग करायचं, ते आपण केलंय. ध्येय संपलं नाही आहे, आता पाकव्याप्त काश्मीर बाकी आहे, तेही भारतामध्ये आणायचं हे खरं आपलं अंतिम ध्येय आहे की ज्याच्या करता आपण काम करतोय. आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आपली भूमिका काय आहे? नेशन फर्स्ट, पहिले देश मग पक्ष आणि शेवटी आपण, ही आपली भूमिका आहे. नेशन फर्स्टच्या भूमिकेतून आपण सातत्याने काम करतोय आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचा मोठा होण्याचा सगळ्यात मोठा मार्ग कुठला आहे, आपला मंत्र कुठला आहे? आपला मंत्र आहे विश्वास पक्षावर, विश्वास नेतृत्वावर, विश्वास निष्ठेवर आणि विश्वास आपल्या क्षमतेवर. आपल्या क्षमतेवरचा जो विश्वास आहे या विश्वासाच्या आधारावरच भारतीय जनता पार्टी मोठी झाली आहे. आणि म्हणून आपण बघा, आज अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. म्हणून आपण जर इतिहास बघितला तर अगदी पुरातन काळामध्ये जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनामध्ये अमृतही निघालं आणि विषही निघालं. पण अमृताचा असर कधी होणार होता? हलाहल पचवलं तरच अमृत मिळणार होतं. आणि म्हणून शिवशंकराने ते हलाहल त्या ठिकाणी पचवलं आणि म्हणून देवांना अमृत मिळालं. आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आज आपण जे निर्णय करतोय आपल्याला हलाहल पचवायचं नाही आहे, विष पचवायचं नाही आहे, पण महाविजयाकरता एक कडू औषध जरी घ्यायची आपल्याला आवश्यकता पडली तरी ते घेण्याची तयारी आपल्याला दाखवायची आहे. आणि मला विश्वास आहे ही तयारी आपल्या सगळ्यांची आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर माननीय मोदीजींवर आपला पूर्ण विश्वास आहे. आज अशाच प्रकारचं मंथन हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे. आणि या मंथनामध्ये पुन्हा एकदा सांगतो की शेवटी आवश्यकता आहे ती संयमाची, आवश्यकता आहे ती विश्वासाची. आपण बघा, आपण महाभारत सांगतो, जरासंधाने मथुरेवर वारंवार आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर मथुरावासी त्रस्त होते. श्रीकृष्णाने दूरचा वेध घेतला, द्वारका त्या ठिकाणी बसवली आणि द्वारकेमधनं जरासंधाचा त्या ठिकाणी नाश केला आणि त्यानंतर कौरवांचा देखील नाश केला. आणि म्हणून नेहमी विचार जो करायचा असतो तो दूरचा करायचा असतो आणि दूरचा विचार करायचा असेल तर संयम आणि विश्वास हा आवश्यक.